नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मागील अनेक वर्षापासून शहरातील महत्त्वाचा रस्ता समजल्या जाणाऱ्या रामवाडी रोड येथे अतिक्रमण असल्यामुळे अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले होते। मात्र आमदार संग्रामभाई जगताप यांनी या प्रकरणामध्ये पुढाकार घेतला असून तसेच सभापती मुदसर शेख यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे। गेल्या काही वर्षापासून फलटण चौकी ते सर्जेपुरा चौक या रस्त्याचे काम रखडले होते। या परिसरातील नागरिकांनी अनेकदा या रस्त्याच्या कामाला सुरू करण्यासाठी महानगरपालिकेला निवेदनही दिले होते, मात्र नगर शहरातील महत्त्वाचा रस्ता समजला जाणाऱ्या रामवाडी रोड या रस्त्यावर अनेक कॉलेजेस आहेत व जवळपास पोलीस मुख्यालय असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पोलिसांची वर्दळ असते। सभापती मुदसर शेख यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मॉडेल स्वरूपाचा व्हावा यासाठी अनेक वेळा प्रयत्नही करण्यात आले होते, मात्र या रस्त्यावर अनेक लोकांचे अतिक्रमण झाले होते आणि आमदार संग्रामभाई जगताप यांच्या विनंतीवरून या रस्त्यांचे लागत ज्यांची दुकाने आहेत त्यांनी स्वतःहून या रस्त्यावर अतिक्रमण काढून घेतले आहे। या रस्त्याची पाहणी आमदार संग्रामभाई जगताप व सभापती मुदसर शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे व या रस्त्याच्या कामाला सुरुवातही झाली असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये या रस्त्याची नगर शहरातील मॉडेल रस्ता म्हणून ओळख होईल असेही आमदार संग्रामभाई जगताप म्हणाले। त्याचबरोबर या रस्त्यावर अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढल्याबद्दल आमदार संग्रामभाई जगताप यांनी सर्वांचे आभार मानले। सर्जेपुरा कोटला या रस्त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी निधी प्राप्त झाला, त्याच्यामध्ये कामाची वर्क ऑर्डर देखील झालेली आहे आणि आता याचं जे काही अतिक्रमणचं जे काम होतं ते लोकांनी देखील याच्यामध्ये रस्त्याचं एन्क्रोचमेंट असेल, काही लोकांचं स्वतः त्या ठिकाणी लोकांनी काही लोकांनी पुढे येऊन जागा दिलेल्या आहे आणि काही लोकांनी स्वतः त्या ठिकाणी जे काही असेल तर ते काढण्याकरता देखील महानगरपालिकेला एक सहकार्य दर्शवलं, म्हणजे अशा प्रकारचे खरं तर एक चांगल्या प्रकारे लोक कुठेतरी विकासाला पुढत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि निश्चित रूपानं ज्या ज्या लोकांनी पुढाकार घेतला आहे स्वतःहून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज आम्ही स्वतः आलो पाहिलं, गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही आलो, मागच्या 1 महिन्यापूर्वी देखील आम्ही आलो, त्यानंतर लोकांना विनंती केली की रस्त्याच्या करता आपण सहकार्य करावं आणि आज लोकांना 1 महिन्यापूर्वी ज्यावेळी सहकार्य केलं त्यांनी सांगितलं होतं की रस्त्याला आमचा विरोध नाही, ज्यावेळी रस्ता आपला सुरू होईल त्यावेळी आम्ही स्वतःहून ज्या ठिकाणी पुढाकार घेऊन काढून घेऊ आणि आज तशा प्रकारे एक मोठा असा रस्ता ज्यावेळेला आपण करण्याचा विचार करतो निधी त्याला प्राप्त होतो तर लोक देखील त्याच्यामध्ये कुठेतरी पुढाकार घेऊन स्वतः पुढे येऊन कुठेतरी आपल्याला रस्त्याचं जे काही एन्क्रोचमेंट असेल काही लोकांचं अतिक्रमण असेल ते काढत आपल्याला पाहायला मिळत आहे, तर मनापासून त्या लोकांची मी आभार व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये मग ते रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम असेल कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम असेल त्याच्यामध्ये असंच लोकांनी सहकार्य करावं हेच मी खरं तर आमच्या सर्व नगरवासियांना मनापासून विनंती करतो। प्रतिनिधी आमिर सय्यद, एटीव्ही न्यूज, अहमदनगर।